गेले 1.5 वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडलेली आहे आणि हे सर्व महाराष्ट्र पाहतोय की ही निवड का रखडलेली आहे. यामध्ये राज्य सरकार आपल्या अधिकारामध्ये काही नावं हे राज्यपालांकडे देतात. राजकीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नावं मान्य करतात. पण आपण पाहतोय महामहिम राज्यपाल आणि केंद्राचे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या लोकांवर असलेलं प्रेम आपण अगदी जवळून पाहतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता नाही म्हणून महामहिम राज्यपालांना हाताशी धरून होईल तितक्या प्रमाणात होईल तशी अडवणूक करण्याचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचा चालू आहे. आणि म्हणून राज्याचं हित लक्षात घेता आदरणीय लोकनेते श्री चंद्रजी पवार साहेब यांनी आमदारांची नियुक्ती रखडली याबाबत राज्यपालांना कदाचित वयाच्या मनाने लक्षात राहत नाही असं सांगितलं. पण जेव्हा आदरणीय साहेब याबाबत बोलले त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आपण राज्यपाल यांच्या बाजूने आणि त्यांच्या मदतीला धावून जात त्यावर टीका केली. पहिली गोष्ट, राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत की आपण त्यांच्या मदतीला जाऊन त्यांची बाजू घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, चंद्रकांतदादा आपलं जितकं वय आहे तितकी आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे हे कोथरूड वाया आमदार चंद्रकांतदादांनी लक्षात घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, दादा आपण राज्याचे प्रदेशाध्यक्ष असून 4 दिवस दिल्लीत थांबूनही आपल्याला अमित शहा यांनी भेट नाकारली याचं याबाबत आत्मचिंतन केलं तर कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवरती काय बोलावं याचंही आपल्याला थोडंसं भान येईल.